मधील सोनेरी क्षण अस्सल सेवीच्या स्वादिष्ट मिठाई सोबत आणि वाढवा तुमच्या आनंदाचा गोडवा पलूसच्या श्री लक्ष्मी बेकरी सोबत। ब्रेड बटर बिस्किट नान कटाई आईस्क्रीम बर्थडे केक चे चव भारी आणि लज्जत न्यारी पेढे लाडू बर्फी शेव फरसाणसाठी भेट द्या श्री लक्ष्मी बेकरी फरसाण आणि स्वीट्स श्री धोंडीराज मंदिर जवळ गुंडादाजी चौक जुन्या बस स्थानक जवळ पलूस। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस, पाहुयात आजच्या घडामोडी। कृष्णाकाठावर रुजलेले पाहुणे इस्लामपूर मुक्कामी निस्सीम प्रेमाचे प्रतीक असणारे चक्रवाक जोडीचे खास आकर्षण। यावर्षी वर्षभर पडणाऱ्या पावसाचा मोठा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे। या पावसामुळे कृष्णा नदीपात्र ओसंडून वाहत असल्याने उथळ पाण्याच्या जागा फारशा उपलब्ध नाहीत, त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या बहुतांश पाहुण्या पक्ष्यांनी कृष्णाकाठाकडे पाठ फिरवली आहे। तर या उलट अवकाळी पावसामुळे दलदलीच्या जागा वाढल्यामुळे पाहुण्या पक्ष्यांना नवनवीन अधिवास उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे। अशीच एक जागा आष्टा इस्लामपूर हायवेलगत प्रकाश हॉस्पिटलजवळ तयार झाली आहे। या ठिकाणी सकल भागात साचलेल्या पाण्यामध्ये हिमालय चीन तिबेटमधून येणारे चक्रवाक पक्षी पाहायला मिळत आहेत। चक्रवाक हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे। तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात। चीन मंगोलियामध्येही या पक्ष्यांविषयी आदराची भावना आहे। हिमालयातील सर्वसाधारणपणे 21,000 फूट सर्वाधिक उंच रांग ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्यांची ख्याती आहे, अशी माहिती येथील पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली। तर या ठिकाणी चक्रवाकसह पांढरा पिवळा करड्या धोबी ठिपकेदार तुतवार तुतारी कंठेरी चिखल्या अढई टोई पोपट दंगेखोर वेळूचा वटवट्या असे पाहुणे पक्षी, तर हळदीकुंकू बदक चित्रबलाक पांढऱ्या मानेचा करकोचा चमचा पांढरे बगळा राखाडी बगळा टिटवी साळुंकी बामन मैना पानकावळा असे अनेक स्थानिक पक्षी पाहायला मिळत आहेत, अशी माहिती या ठिकाणी पक्षी निरीक्षण मोहिमेत सहभागी झालेले गाताडवाडी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक चंद्रकांत माने यांनी दिली। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।